आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे गोबीचा कर्कश आवाजाचा जाने दोस्त. गोष्ट लिहिली आहे शैला धीर. यातील चित्र काढले आहे अंजोरा नरोनहा आणि मराठीतून अनुवाद केले आहे वर्षा गजेंद्र गडकर. निराशार समुद्राच्या तळाशी गोबी आणि फटकू राहायचे. ते अगदी जानी दोस्त होते बरं का, पण दिसायला मात्र दोघं मुळीच एकसारखे नव्हते. गोबी हा सात कल्ले असणारा मासा होता, पण त्याला पाय मात्र नव्हते. त्याची नजर अतिशय तेज होती. फटकू पुष्कळ पाय असलेली कोळंबी होती, पिस्तूल कोळंबी कुटुंबातली. तिला मोठाले आणि मोठा आवाज करणारे पंजे होते, पण तिला दिसायला मात्र कमी. फट फट फाट फटक, बापरे कसली ही बंदूक. फटकूच्या पंजाचा बंदुकीसारखा आवाज ऐकून समुद्रातले अनेक प्राणी घाबरून दूर पळायचे. बघा कसे पळाले सगळे प्राणी. फटकूचे डोळे अंधू होते, त्यामुळं बऱ्याचदा ती काळोख्या समुद्रात हरवायची. फट फट फाट फटक, बापरे कसली ही बंदूक. पण काळजीचं काही कारण नव्हतं. तिचा जानी दोस्त असलेला गोबी तिला घरी घेऊन जाण्यासाठी नेहमी तिच्या आसपासच असायचा. आपल्या आरामदायी बिळात फटकून गोबीलाही जागा दिली होती. बिळात जी वाळू पडायची ती फटकू आपल्या पंजाने झाडून टाकायची. फट फट फाट फटक, बापरे कसली ही बंदूक. त्यामुळं त्याचं घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप असायचं. एक दिवस बरं का गोबी एकटाच पोहायला गेला. आहा तो कर्कश फट फाटक आवाज नाही तर किती बरं वाटतंय, तो म्हणाला. अशा कर्कश आवाजाच्या मैत्रिणीची मला खरंच गरज आहे का, त्याच्या मनात आलो. अचानक गोबीला समोर दोन वठारलेले डोळे दिसले. तो मोठा भुकेन कासावीस झालेला समुद्रभास मासा होता. चला आज गोबी माशाचं सँडविच मिळणार तर, समुद्रभास म्हणाला. तो गोबीच्या आणखी जवळ आला. गोबीनं डोळे मिटून घेतलं. तो भीतीनं कापत होता. फट फट फाट फटक, बापरे कसली ही बंदूक. हा कशाचा भयानक आवाज आहे, समुद्रभासानं विचारलो. ती फटकू होती बरं का. फट फट फाट फटक, बापरे कसली ही बंदूक. हा कर्कश आवाज समुद्रभासाला सहन होईना, तो पोहत पार दूर गेला. हुश, गोबीनं फटकूला मिठी मारली. ही कर्कश आवाजाची मैत्रीण नसती तर काय केलं असतं, काय केलं असतं बरं, गोबीला खाल्लं असतं का नाही. म्हणून मित्र नेहमी एकमेकासोबत असतात आणि एकमेकाच्या मदतीला एका पायावर तयार असतात. कशी वाटली ही आपल्याला गोष्ट. ही गोष्ट संपली.